रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची 134वी जयंती बुधवारी साजरी करण्यात आली. त्यानिमित्त आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाजवळ असलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला रयतचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. सामान्य जनतेसाठी कमवा व शिका ही योजना सुरू करून शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देणारे डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची 134वी जयंती पनवेलमध्ये साजरी करण्यात आली. त्यानिमित्त पनवेल शहरातील डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केलं. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे रायगड विभाग चेअरमन बाळाराम पाटील, जनरल बॉडी सदस्य अरुणशेठ भगत, जेएम म्हात्रे, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर, रयतचे विभागीय अधिकारी रोहिदास ठाकूर, सहाय्यक विभागीय अधिकारी शहाजी फडतरे, लाईफ मेंबर नरेश बडवी, प्रमोद कोळी, जिनगोंडा बोरगावे, रवींद्र भोईर, पीआरओ बाळासाहेब कारंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी महात्मा फुले महाविद्यालयातील एनसीसीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांना मानवंदना देण्यात आली. Yeah.